कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यभरात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. स्वतःला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने नागरिकांनी स्वतःहून उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यात अनेक गावांनी बाहेरील व्यक्ती फेरीवाले यांना गावाच्या हद्दीमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामध्ये पनवेल तालुक्यातील अनेक गावातील सर्व सीमा बंदिस्त करण्यात आल्या आहेत. तसेच बाहेरील व्यक्तीला प्रवेशबंदीचा बोर्ड तसेच झाडाच्या फांद्या टाकून गावाचा प्रवेशद्वार बंद केला आहे. संपूर्ण देशामध्ये करोना व्हायरसचा संपूर्ण जगामध्ये करोना व्हायरस होत आहे, तर मोठं थैमान घातलेलं आहे. या अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेतील आमच्या प्रभाग 3 मधील पेटाली गावामध्ये आज आमच्या सर्व गावकऱ्यांनी आणि नवतरुणांनी एक निर्णय घेतला. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जो जनतेला आवाहन केलं आहे, त्या आव्हानाला साथ द्यावी म्हणून आज पेटालीमध्ये अनेक प्रकारचे बाहेरून येणारी लोक ही जास्त प्रमाणामध्ये सेक्टर 5 मध्ये ज्या सिडकोच्या बिल्डिंग झालेल्या आहेत त्यामध्ये राहत असतात. त्या अनुषंगाने आज पेटालीमध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची सर्व विचारपूस करून तो जर या गावामध्ये राहत असेल, त्याच्या ज्या सेक्टरमध्ये सेक्टर 5 बिल्डिंगमध्ये राहत असेल, त्याची खात्री करूनच मग त्याला गावात सोडलं जातं. गावातील चारही गेटवर आमच्या गावातील 9 तरुण 3-3, 4-4 पोरं बसलेले आहेत. मी आपल्या पनवेल तालुक्यातील सर्व आपले जे ग्रामीण भागातील जनतेला किंवा ग्रामीण भागातील सर्व लोकांना विनंती करेन की या करोनाचा आपण प्रादुर्भाव थांबू शकतो, कारण जसं आपले नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलेले आपल्या घरी राहा आणि आपलं स्वतःचं संरक्षण करा, कारण हा संसर्गजन्य रोग आहे, एकमेकाच्या सान्निध्यात आल्याने हा रोग होतो. म्हणून मित्रांनो, मी आपणा सर्वांना विनंती करीन की आपणही आपल्या गावामध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला बंदी घाला, एवढीच विनंती करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.